हा मोठा टब घेतलेला आहे आपण. याला आपण होल करून घेतलेला आहे. पसरट आहे, मोठा आहे, खोलगट नाही आहे जास्त, पण पसरट आहे. त्यात आपल्याला लावायचे आहेत हे दोन वांग्याचे झाडं. वांग्याची झाडं आपली मोठी झालेली आहेत. त्याला आपण कॅरीबॅगमध्ये आहे. मोठे झालेले असल्यामुळे झाडं आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावणं गरजेचं आहे, कारण ते झाडं मोठे होतात, त्याला जागा भरपूर लागते. छोट्या ह्याच्यामध्ये आहेत, त्याला फळ लागायसाठी मोठी जागा लागते. त्याच्यामुळं मोठ्या ह्याच्यामध्ये लावल्यावर फळ जास्त येतं. त्याच्यामुळे आपण याला छोटंसं, त्याला जागा असली तर फळ लागणार नाही ना, आकार त्याचा छोटासाच राहील. त्याच्यामुळं चांगलं आलेलं आहे आपलं वांग्याचं झाड. त्या मोठ्या टपामध्ये लावून घ्यायचं आहे आपल्याला. चला मग आपण आता याला लावून घेऊया. याच्यामध्ये आपण आता माती भरून घेऊया. माती भरून घेतल्यामुळे आणि उन्हाळा असल्यामुळे खाली वाळवणी म्हणून आपण हे नारळाच्या शेंड्या त्याच्यामध्ये भरून घेणार आहे. तर आपण याला नारळाच्या शेंड्या आता भरून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये आपण असे मध्ये झाडं ठेवणार आहे. हे साईडनी हे नारळाच्या शेंड्या ठेवणार आहे. ह्याच्यावरती आपण माती भरून घेणार आहे. हे नारळाच्या शेंड्या ठेवल्यामुळे काय होतं, माती जास्त अशी सुकत नाही आहे. त्याच्यामुळं आपण हे नारळाच्या शेंड्या ठेवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये माती भरून घेऊया. तर आपण ह्याच्यामध्ये टपामध्ये माती भरून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वांग्याची झाडं लावून घेणार आहे. तर आपण हे कॅरीबॅगमधून हे वांग्याचे झाडं आपण काढून घेणार आहे. तर हे वांग्याची झाडं आपण कॅरीबॅगमधनं काढून ह्याच्या टपात ठेवलेले आहेत. आता आपण हे पूर्ण माती भरून घेऊया. हे टपामध्ये आपण हे वांग्याची झाडं अशी छान लावून घेतलेली आहेत. आता ह्याला जागा पण अशी भरपूर मिळाली आहे. आता वांग्याची झाडं आपली छान मोठी होतील आणि छान आपले वांगे लागायला चालू होतील. त्याच्यामुळं आपण याला मोठ्या ह्याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे. हे साईडची पानं होते ते पण आपण कट करून टाकलेले आहेत. कट केल्यामुळे झाडांना ऊन छान लागेल आणि झाडं असे चांगले येतील. त्याच्यामुळं आपण त्याचे पानं पण काढून टाकलेले आहे. आता आपण याला पाणी देऊन घेऊया. तर आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे. मस्त छान असे झाडं आपले वांग्याचे लावून झालेले आहे. या पण पाण्यामध्ये पानाचा वेल ठेवलेला आहे. मस्त छान त्याला असे त्याला मुळे आलेले छान अशा पानाच्या वेलाला. आता आपण त्याची कटिंग करून आपण कॅरीबॅगमध्ये लावणार आहे. त्याची कटिंग छान आपलं झाड आपल्या पानाच्या झाडाला छान कळ्या हे फुटल्यामुळे छान मुळ्या आल्यामुळे त्याला आपण कॅरीबॅगमध्ये लावून घेणार आहे. आता पानाचा वेल आहे आपला हा, त्याला आपण आता ह्याच्यामध्ये कॅरीबॅगमध्ये लावून घेणार आहे. त्याला छान अशा मुळ्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याला आपण या कॅरीबॅगमध्ये माती भरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण लावून घेतलेले आहे आणि त्याला असे छोटे छोटे असे कोंब पण आलेले आहेत. म्हणजे झाड आपलं छान असं फुटाय लागलेलं आहे. त्याला छान असे कोंब पण आलेले आहेत. छान आपलं झाड फुटलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्याला मातीत लावून घेणार आहे. चला मग आपण आता कट करून मातीत लावून घेऊया. हे छान असं आपण कटिंग करून घेतलेले आहे. पाच कटिंग आहेत आणि हवेने असं उडून चाललेलं आहे.
तर आपण हे कटिंग याच्यामध्ये लावून घेऊया कॅरीबॅगमध्ये. आपल्याकडे कुंडी नाही आहे. हे आपण स्पायडर प्लांट पण लावून घेतलेलं आहे छान. त्याला मुळ्या आलेल्या होत्या. हे आपले झाडं सगळी लावून झालेले आहे. पानाचा वेल, हे वांग्याचे झाडं असे छान लावून झालेले आहेत आपले.